नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा आयताचं आणि चौरस क्षेत्रफळमागचा व्हिडिओ बघितलं. आता आपण त्या चौरस क्षेत्रफळामधले शाब्दिक उदाहरणं बघणार आहोत. बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे. बघा, एका आयताची लांबी 20 सेंटीमीटर व रुंदी 10 सेंटीमीटर आहे, तर आयताचे क्षेत्रफळ किती? हे सोपं उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी फक्त आपल्याला आयता क्षेत्रफळ काढायचं आहे, आणि म्हणून आपण आयताचे क्षेत्रफळ हे जे सूत्र आहे हे आपण लक्षात असलं पाहिजे. मग आयताचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याला माहितीच आहे की आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर बघा, या ठिकाणी जी लांबी दिली ती लांबीची जागी लिहायची. लांबी दिली 20 सेमी, म्हणून इथं 20 घ्यायचं, आणि रुंदी पण दिली 10 सेमी, म्हणजे 10 रुंदी जागी 10 लिहायचं. असा 20 10 200 काही आपलं, तर अशा प्रकारे 200 सेमी असं आपलं उत्तर येईल. तर अशा प्रकारे आयताचे क्षेत्रफळ किती झालं? मग 200 सेंटीमीटर. लांबी 4 सेंटीमीटर व रुंदी 3 सेंटीमीटर असलेल्या एका भिंतीला, एक भिंत आहे, भिंतीला रंग द्यायचा आहे. तर एका चौरस मीटरला 25 रुपये मजुरी आहे, तर रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल? बघा, या ठिकाणी आधी आपल्याला त्या भिंतीचं जे क्षेत्रफळ आहे ते काढावं लागेल, आणि क्षेत्रफळ काढल्यानंतर मग एका चौरस मीटरला जर 25 रुपये आहे, तर जे क्षेत्रफळ येईल त्या क्षेत्रफळाला आपण गुणिले 25 केलं की आपल्याला मजुरी त्या ठिकाणी काढता येईल. तर लक्षात घ्या, आता महत्त्वाचं असं आहे की भिंतीची लांबी बघा या ठिकाणी आता 16 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे, लक्षात घ्या, चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं आहे. आणि या ठिकाणी सोपं आहे, आपल्याला जर चौरस क्षेत्रफळ माहिती असेल तर आपण ते सूत्र वापरून हे क्षेत्रफळ काढू शकतो. म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी किंवा बाजूचा वर्ग असं सुद्धा आपण काढू शकतो. आता बाजूची लांबी आहे 16 सेमी, 16 गुणिले 16, म्हणून 16 96 96 6 4 9 16 16 9 25 256 सेमी, तर चौरसाचे क्षेत्रफळ येईल 256 चौरस सेमी असं त्याचं उत्तर येईल. एकक घ्यायला विसरू नका. बघा, आता पुढचं आहे, एका चौरसाकार खोलीची बाजूची 5 मीटर आहे. बघा, लक्षात घ्या, जे आपल्याला दिलं असतं ते लक्षात घ्यायचं असतं. जे एकक आहे इथं, मीटर एकक आहे, 5 मीटर आहे, त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी एका चौरस मीटरला 45 रुपये द्यायचे असतील, तर याप्रमाणे किती मजुरी द्यावी लागेल? बघा, आधी आपल्याला खोलीचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग चौरसाकार खोलीचे क्षेत्रफळ बरोबर बाजूची लांबी गुणिले बाजूची लांबी. आता बाजूची लांबी आपल्याला दिलेली आहे 5 मीटर, म्हणून 5 गुणिले 5 5 5 25 25 चौरस. आता बघा, इथं मीटर आहे, म्हणून हे काय येईल? चौरस मीटर. तर आपलं उत्तर काय येईल? चौरस मीटर. लक्षात घ्या, एका चौरस मीटरला किती मजुरी आहे? तर एका चौरस मीटरला 45 रुपये याप्रमाणे मजुरी आहे. तर मग जे क्षेत्रफळ आहे ते किती आले? 25 चौरस सेंटीमीटर. म्हणून चौरसाकार खोलीच्या
पंचवीस चौरस मीटरला द्यावी लागणारी मजुरी, द्यावी लागणारी मजुरी बरोबर, मजुरी बरोबर पंचवीस गुणिले पंचेचाळीस। मग पंचवीस पाचा एकशे पंचवीस, सी पाच हच्चाले बारा गेला, पंचवीस चौक शंभर, शंभर आणि बारा एकशे बारा म्हणजे एक हजार एकशे पंचवीस रुपये मजुरी द्यावी लागेल। तर अशा प्रकारे आपण भरपूर उदाहरणं घेऊन सराव जर केला निश्चित आपला हा घटक सोपा जाईल आणि आपण स्वतःहून बरेच उदाहरणं घेऊन असा सराव करायचा आहे। धन्यवाद। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील। थँक्यू फॉर वॉचिंग।